गुड मॉर्निंग मित्रांनो, ब्लॉग मिश्रीमध्ये मी श्रीकांत आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. तर आज तारीख आहे 10 जुलै आणि वार मंगळवार. ॲक्च्युली आज उठायला पण खूप लेट झालं आणि मुंबईमध्ये पण स्ट्राईक आहे असं कानावरती आलं, त्याच्यामुळं मुंबईला म्हटलं आज नको जायला. ॲक्च्युली मला एक रिझर्वेशन आली होती आज संध्याकाळची, म्हणजे 10 जुलैची 5:30 टर्मिनल 2 ड्रॉप होता, पण मी नाही घेतली ती. त्यानंतरनं थोड्या वेळ झाला आणि त्यानंतर परत एक रिझर्वेशन आली, ती रेंटल बुकिंग होती पिंपळे निलयमधून कात्रज. काहीतरी 7 तास होते आणि 1750 रुपये दाखवले होते. मी ती ओपन वगैरे केली आणि थोडं कॅल्क्युलेशन करत होतो, बाबा 7 तास आणि 85 किलोमीटर 1650 टोल टॅक्स कट करून भेटते ना आपल्याला, तर परवडेल का हे ते थोडंसं म्हटलं विचार करावा. ॲक्सेप्ट करून नव्हती ठेवली आणि ॲक्सेप्ट करायचं बटन दाबलं तोपर्यंत अनदर ड्रायव्हरने ती ॲक्सेप्ट केली होती. म्हटलं ठीक आहे जाऊ द्या. मग सकाळी परत 4चा गजर वगैरे लावला होता, परंतु सकाळी काही उठलोच नाही मी. मी पार 7:15 उठून पिंपळे निलकमधला CNG 5 ते 6 दिवस झालं बंद आहे. मग बालेवाडीमध्ये जाऊन CNG भरला, CNG पंपावरती असतानाच ही बुकिंग आपल्याला रिसीव झाली. म्हटलं चला आज मुंबईला जायचं तर लोकलच करूयात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजपासून मी जिम पण जॉईन केली, कारण खूप दिवसापासून चालू होतं जिम जॉईन करायची, परंतु ह्या बिझनेसमध्ये आल्यापासून टाईम टेबल नाही आहे, खाण्याचं टाईम टेबल नाही आहे, पूर्णपणे शरीराची वाट लागून गेली. त्याच्यामुळं म्हटलं आता याच्यावरती थोडं दुर्लक्ष तरी झालं तरी चालेल, परंतु काही करून 1 ते 1.5 तास आपल्याला हा व्यायाम कुठल्याही प्रकारचा करावाच लागणार आहे. म्हणून आजपासून मी ते स्टार्ट केलं. काल गेलो, पैसे वगैरे 3 महिन्याचे भरले सध्या तरी, कारण 1 वर्षाचे भरून फायदा होत नाही. आपण नुसतं 1 वर्षाचे भरतो त्याच्यामध्ये, म्हणजे 1 वर्ष तर जाणवत नाही, 1 महिना जातात बरेचसे लोक. आता मला जिमची आवड असल्यामुळं मला, म्हणजे मी काही किती दमलो तरी 1 ते 1.5 तास जाण्याचा प्रयत्न करणारच डेली. तर बघूयात कसं होतं काय होतं. तर आजची आपली जी बुकिंग आहे ती पिंपळे सौदागरमधून पिकअप आहे. 8 तासाची रेंटल बुकिंग आहे, मला 2000 रुपये दाखवलेत. पिंपळे सौदागर ते रांजणगाव MIDC आणि रिटर्न टू पिंपळे सौदागर, म्हणजे 9:15 स्टार्ट होईल आणि 5:15 वाजेपर्यंत ही बुकिंग आपल्याकडे असणार आहे. तर फक्त जायलाच वेळ लागणार आहे, कारण पिकावरमध्ये चाललो आहे आपण, ट्रॅफिक भेटेल. साधारण मला वाटते 2-2.5 तास लागतील. आता 5:15 वाजेपर्यंत ह्यांचं टायमिंग आहे, तर माहीत नाही ते त्यांचं तिथे MIDC किती वेळ काम आहे. ते काम झाल्यानंतर न रिटर्न परत इकडे यायचं आहे आणि रिटर्न आलं की डिरेक्टली घरी जाऊन आज जे आपला जे ठरवलं ते करायचं आहे आपल्याला. कारण हे वर्ष चालू झाल्यापासून मी म्हणतो जिम जॉईन करेन, आता 7वा महिना चालू झाला आहे, परंतु काही ना काही कारण म्हणा किंवा ते पोस्टपोन होत चाललं आहे. परंतु काल ठरवलंच होतं काही करून जायचंच म्हणून. तर बघूयात आजची जर्नी कशी होते. आज रेंटल बुकिंग म्हणजे पूर्णपणे आराम असतो रेंटल बुकिंगमध्ये. रेंटल बुकिंगचा फायदा हाच असतो, OTP टाकल्यापासून ते एंड OTP टाकेपर्यंत जेवढा पण वेळ एक्स्ट्रा वाढेल. आता ही 8 तासाची बुकिंग आहे आपली, 8 तासामध्ये मला 85 किलोमीटर रनिंग होईल आणि 2000 रुपये दाखवलेत. 85 किलोमीटरच्या पुढे जे पण काय रनिंग होईल त्याचे एक्स्ट्रा पैसे भेटतात. 8 तासाच्यावरती जे पण काही एक्स्ट्रा मिनिट होतील त्याचे पण आपल्याला पैसे भेटतात, त्याच्यामुळे याच्यामध्ये काही टेन्शन नसतं. आणि रिटर्न घराजवळच परत यायचं, म्हणजे मी पिंपळे निलक राहिला आहे तर पिंपळे सौदागरमध्ये ड्रॉप आहे, अराऊंड 5-6 किलोमीटर आपलं घर आहे इथून, त्याच्यामुळे हे पण काही टेन्शन नाही. मित्रांनो, आता 11:10 आणि ज्यावेळेस म्हणजे कस्टमरचा पिकअप आपल्याला होता 9:15, कस्टमर फक्त 5 मिनिट लेट आलं. हे कस्टमर थोडं पंक्चुअल होतं, बरेचसे कस्टमर रिझर्वेशन बुक करतात आणि खूप वेळ लावतात. तर आता 9:18 आपली ही बुकिंग स्टार्ट झाली आणि 5:18 ही बुकिंग आपल्याकडे असणार आहे. तर मी तुम्हाला स्टार्टिंगला बोललो काहीतरी 85 किलोमीटर 8 तासाच्या रेंटल बुकिंगमध्ये आहे, तर पण ते मला वाटतं थोडंसं चुकलं माझ्याकडनं. तर ही प्रीमियर रेंटल बुकिंग आहे आपली,
100 किलोमीटर इन्क्लुडेड आहे. एक्स्ट्रा किलोमीटर जे काय होतील, म्हणजे 100 किलोमीटरच्या वरती जे काय एक्स्ट्रा किलोमीटर होते ते 14 रुपये पर किलोमीटर आपल्याला भेटेल, आणि 8 तासानंतरनं पर मिनिट 3 रुपये आपल्याला भेटतील, म्हणजे वेटिंग चार्जेस. तर अशा पद्धतीने रेंटल ट्रिप ही म्हणजे फायद्याचीच असते. तर त्याच्यासाठी मी मुंबईला जायचं नसल्यामुळे आज मी ॲक्सेप्ट केली, तर बरं झालं नशिबाने आपल्याला भेटली पण. तर आत्ता आपण रांजणगावमध्ये पोहोचलेलो आहोत. जाबिल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ही कंपनी आहे. येताना आपण ज्या रूटने आलो तो रूट म्हणजे नगर रोडने डिरेक्टली आलो नाही आपण, तर पिंपळे सौदागरमधून पिकअप होता, तर नाशिक फाट्यावरून सरळ आलो. तिथून भोसरीच्या ब्रिज खालून आपण राईड घेतला, पुढे आळंदी मरकळ रोडने पेरणे फाट्यावरती निघालो डायरेक्ट. आणि म्हणजे त्याच्यामुळे आपला जे काय ट्रॅफिक सिटीतून यायचं होतं आपल्याला नगर रोड वगैरे ते पूर्ण स्किप झालं आणि लवकर पोहोचलो आपण. परंतु फक्त ह्या रोडनी ज्या रूटने आलो आपण त्या रूटने एकच प्रॉब्लेम होता, त्या रूटने ट्रक्स वगैरे जास्त चालत होते आणि सिंगल लेन असल्यामुळे ओव्हरटेकिंगला प्रॉब्लेम यायचा, म्हणजे पुढचं जी गाडी स्पीडने चालू आहे त्या स्पीडने आपल्याला पण पाठीमागं चालावं लागायचं, त्याच्यामुळे थोडासा वेळ लागला. परंतु गुगल मॅपने जे काही टाईम दाखवलं होतं त्याच टायमामध्ये आपण पोहोचलेलो आहोत इथे. तर गुगल मॅप मला तर वाटतं म्हणजे 99% ॲक्युरेट आहे. एक टक्काच कधीतरी इकडं तिकडं रूट किंवा चुकीचा रूट दाखवणं किंवा जिथून गाडी बसणार नाही तो रूट दाखवणं, परंतु मॅक्झिमम टाईममध्ये गुगल मॅप हा आपल्याला बरोबरच डिरेक्शन दाखवत असतो. हो, आता जस्ट कस्टमर बाहेर गेले त्यांना मी सांगितले त्यांचे मीटिंग्स वगैरे किंवा काहीतरी आहे, झाल्यानंतर न कॉल करा, आपण इथे झाडाखाली थांबलेलो आहोत निवांत. आता बघू, सकाळी तर मी ब्रेकफास्ट घरूनच करून आलो होतो, तर इकडे काय भेटतंय का पाहूयात. नाहीतर ज्यावेळेस आपल्याला रिझर्वेशनची बुकिंग येते, म्हणजे नॉर्मली जी बुकिंग येते तिथे 5 मिनिट कम्प्लीट झाल्यानंतर टायमर चालू होतो, परंतु रिझर्वेशनच्या बुकिंगमध्ये टायमर चालू होत नाही. म्हणजे किती पण कस्टमरने वेट करायला लावलं आपल्याला तरी पण त्याचं एक्स्ट्रा जे वेटिंग टाईम आहे ते ॲड होत नसतं. तर बऱ्याच वेळा, आता 2 दिवसापूर्वी मी एक मुंबईची बुकिंग होती, मला 9:15 पिकअप होता, 9:15 पिकअपला त्या मॅडम आल्या 10:15, म्हणजे 1 तास लेट. पण म्हणजे इथं कसं होतं, आता आपली एक तर धंद्याची मारामारी, त्याच्यामुळं जर लोकलची ट्रिप असेल तर ठीक आहे आपण ते कॅन्सल करतो, मी तरी लगेच 7 मिनिटांमध्ये कॅन्सल मारून टाकतो. जर कस्टमर आलं तर ठीक, मेसेज कॉल करायचा, अन्यथा जर नाही आलं तर कॅन्सल करतो. परंतु इंटरसिटीच्या बुकिंगमध्ये आपल्याला एकतर बुकिंग कमी असतात आणि त्याच्यामध्ये अशा कॅन्सल करून ट्रिप जमत नाही, त्याच्यामुळे वेट करावा लागतो. तर मी ज्यावेळेस सिंगापूरमध्ये जॉबला होतो हॉटेलमध्ये, त्यावेळेस साईट सीईंगसाठी व्हॅनवाले यायचे आपले इंडियन, जे मी ज्या हॉटेलमध्ये होतं ते बजेट हॉटेल होतं, त्याच्यामुळं मेक माय ट्रिपचं टाईप असल्यामुळे भरपूर प्रमाणात म्हणजे 80% तरी मला वाटतं इंडियन गेस्ट यायचे आमच्या इथं हॉटेलमध्ये. आणि आपल्या इकडची सवय लागली लोकांना 5 मिनिटात येतो म्हणायचं, 15 मिनिटं तर काही यायचं नाही, ती तिथं त्यांना महागात पडायची. कारण ज्यावेळेस साईट सीईंगसाठी फॅन यायचे त्यांना पिकअपसाठी, आणि ते जे ड्रायव्हर लोक असायचे ते कस्टमरला कॉल करायचे की तिथं प्रॉपर टायमिंग असायचं, बाबा 9 वाजता तुमचा पिकअप आहे तर 9:00 तुम्ही इथं आतमध्ये आलं पाहिजे. परंतु आपल्या इकडचे लोक ज्यावेळेस ड्रायव्हर बोलेल म्हणजे आम्ही निघालो आहे तुम्ही येताय का नाही, तर ज्यावेळेस तर ड्रायव्हर कॉल करायचा कस्टमरला, कस्टमर म्हणायचं 2 मिनिटात येतो, तर तो डायरेक्ट म्हणजे त्यांना अनुभव असायचे आपल्या इकडच्या माणसांचे, ते डायरेक्ट स्टार्टर मारायचे आणि निघून जायचे. मी बरं आता हॉटेलमध्ये येत असल्यामुळे बरेच ड्रायव्हर लोक ओळखीचे झाले होते, त्यांना विचारलं की स्टॉप, प्लीज स्टॉप यार, ही कमिंग इन 2 मिनिट्स. तो म्हणायचा वी नो व्हेरी वेल इंडियन्स पीपल, 2 मिनिट्स मीन्स 20 मिनिट्स. म्हणजे असं व्हायचं की आता मी काही आपली नावं वगैरे ठेवत नाहीत, पण आपल्या इकडचं माइंड म्हणा किंवा सवय लागून गेली तशी की जे आपण टायमिंग देतो त्या टायमिंगमध्ये आपण कधीच पोहोचत नाही आणि पंक्च्युअलिटी पाहिजे आपल्याकडे खरं तर. पण इथंसुद्धा आपल्याला भरपूर वेळा भरपूर ड्रायव्हर लोकांना असा पण एक्सपिरियन्स आला असेल की कस्टमर सांगतं म्हणजे जो पर्टिक्युलर टायमिंग देतो त्या टायमामध्ये कधीच पोहोचत नाही, अर्धा तास किंवा 1 तास लेट. खूप कमी लोक असतात जे टायमामध्ये येतात किंवा टायमाच्या अगोदर पोहोचतात ते लोक. तर वाजलेत मित्रांनो आत्ता 5 आणि आत्ता जस्ट आपण ड्रॉप केलं कस्टमरला. ही ट्रीप आपली 9:15 पर्यंत होती, 15 मिनिट अगोदर आपण ड्रॉप केला. परंतु रेंटल ट्रिपमध्ये टायमिंगचा काही इश्यू नसतो, म्हणजे जर 10 तासाची जरी रेंटल ट्रिप असेल आणि आपण 5 तासातच जर खतम केली तरी पण आपल्याला ते 10 तासाचेच पैसे भेटतात.
आणि जेवढं दाखवलंय फेर तेवढंच भेटतं. म्हणजे फक्त जर त्याच्यामध्ये चेंजेस असतील, जर ॲडिशनल किलोमीटर जर वाढले तर त्याचे आपल्याला पैसे ॲड होतात त्याच्यामध्ये. आज मला किती 31 किलोमीटर एक्स्ट्रा झाले, 100 किलोमीटर इन्क्लूड होते आजच्या 8 तासामध्ये, आणि 31 किलोमीटरचे मग 414 रुपये आपल्याला एक्स्ट्रा दिले. म्हणजे 1950 रुपये जे फेअर दाखवलेलं आपल्याला, तर टोटल आपल्याला काहीतरी 2280 रुपये भेटले 131 किलोमीटरचे. तर अशा पद्धतीनं आजची रेंटल ट्रिप कम्प्लीट झाली. तर आता आपला CNG संपलेला आहे, तर पहिला आपण इथे पिंपळे सौदागरमध्ये CNG भरू, कारण आमच्या घराजवळचा बंद आहे, चालू झालं की नाही ते माहीत नाही अजून, ते बघू आता उद्या समजेल. तर आता CNG भरू, कारण गाडी पण रिझर्व लागली आहे. तर आलोय आपण घरी आता, कस्टमरला आपण ड्रॉप केलं, त्यानंतर मी डायरेक्टली घरीच आलो. तर आजचा दिवस तसा चांगला गेला, कारण आजच्या दिवसाची जी सुरुवात होती, म्हणजे डेलीची काहीतरी एक दिशा असते, बाबा आपल्याला हे करायचं ते करायचं इकडं जायचं आहे, तर हे काहीच नव्हतं आज. कारण एकतर मी लेट उठलो आणि मुंबईला पण काय जायचं नव्हतं, जरी बुकिंग आली असते तरी पण मी जाणार नव्हतो. तर बरं झाली रेंटल बुकिंग आली, आराम खूप झाला. 131 किलोमीटर म्हणजे ट्रॅफिक वगैरे काही नव्हतं, त्याच्यामुळे CNG पण आपला काही जास्त गेला नाही. सकाळी जिथे बालेवाडीत CNG भरला तिथे प्रेशर एकदम डाऊन होता, त्याच्यामुळे CNG काही बसलंच नव्हता. तर अशा पद्धतीने आजचा दिवस आपला एकदम मस्त गेला. हा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूयात पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. I ain't playing, got a weird mind. If you work 8 hours, I'ma work 9. If the shit tastes sour, you should taste mine. I'ma stay in power for a long time.